आज सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे. मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटकेमुक्त दलित समाजाच्या वतीनं आज त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून रिटर्न गिफ्ट म्हणून आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं अशा प्रकारची रिटर्न गिफ्ट जी आहे ती त्यांनी आम्हाला द्यावी अशी अपेक्षा जी आहे त्यांच्याकडून व्यक्त करतो. या ठिकाणी मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाचं काय झिंडवडं निघालंय हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि त्यातूनच अनेक आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी दंगली झाल्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. या ठिकाणी आपण पाहिलंय की मराठा समाजाच्या आंदोलकांनी अनेक त्या ठिकाणी जाळपोळ दुकानं फोडणे गाड्या फोडणे हे सगळे अनेक प्रकारचे बंगले जाळणे इतके सगळे गुन्हे करून सुद्धा त्यांचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचं महाराष्ट्र सरकारनं यापूर्वी जरांगेच्या मागण्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे. या ठिकाणी असंच एक आंदोलन ओबीसीच्या बंजारा समाजानं गिरीश महाजनांच्या मतदारसंघामध्ये 6 फेब्रुवारीला पोहोर या ठिकाणी रस्ता रोको केला असता त्या ठिकाणी एका सत्ताधारी कार्यकर्त्याची गाडी त्याने त्या मॉबमध्ये घुसवल्यानंतर त्या ठिकाणी काही आंदोलक जखमी झाले आणि त्यांनी संतप्त होऊन त्याची गाडीच्या काचा फोडल्या आणि एवढ्या प्रकरणावरून त्यांनी या आमच्या ओबीसीच्या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यावरती जवळपास 307 गुन्हे म्हणजे 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर जे आहे अटेम्प्ट टू मर्डरचे गुन्हे जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल केले आहेत. जवळ 4 जणांच्यावरती 307 गुन्हे दाखल केलेले आहेत. 15-20 जणांवरती जवळपास 353 गुन्हे दाखल केलेले आहेत. बऱ्याचशा असे जवळपास 70 कार्यकर्त्या ओबीसीच्या या बंजारा समाज कार्यकर्त्यावरती त्या ठिकाणी गिरीश महाजनच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकीकडे मराठा समाजाचे गुन्हे मागे घेत आहेत आणि दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांच्यावरती संदेश चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि अतिशय शांततेनं आंदोलन चालू असताना जबरदस्तीने गाडी त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न जो केला आणि त्याच्यातून हा प्रकार उद्भवलेला आहे. माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की जो न्याय तुम्ही मराठा समाज आंदोलनाला दिलेला आहे तोच न्याय जो आहे तो या आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी द्यावा. त्यांचे सुद्धा हे सगळे बोगस गुन्हे जे आहेत ते बोगस गुन्हे त्यांचे ताबडतोब मागे घ्यावे अन्यथा आम्हाला राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा जी आहे त्यासाठी आम्हाला करावी लागेल. दुसरी गोष्ट आमचा जो पक्षाची जी आम्ही घोषणा केली होती त्या बाबतीत आता आमचा पक्ष जो आहे हा ओबीसी आणि भटके अमुक्तांचं हित साधणारा पक्ष आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा पक्ष असणार आहे. त्यामुळे त्या पक्षाची घटना जी आहे तशा प्रकारे ती घटना बनवण्याचं काम जे आमचं युद्ध पातळीवर आता सुरू आहे. पक्षाचं नाव सुद्धा काय असावं याविषयी अनेक विचारवंत अनेक प्राध्यापक मंडळी ते नाव जे अनेक नावं आलेले आहेत त्यातलं जे योग्य असं नाव जे आहे ते आमचं सोमवारी आमची पक्षाची स्टिअरिंग कमिटी जी आहे सुकाणू कमिटी जी आहे तिची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये पक्षाचं नाव आणि घटना जी आहे त्याच्यावरती आमचं शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यानंतर आमचा रितसर अर्ज जो आहे तो इलेक्शन कमिशनमध्ये पक्षाच्या नोंदणीसाठी त्या ठिकाणी आमचा केला जाईल. या ठिकाणी लोकसभेची निवडणूक समोर आलेली आहे. पक्षाची घोषणा करून फक्त 3 दिवस झालेले आहेत. आता ह्या 3 दिवसामध्ये जवळपास 8 लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी ओबीसीचे ताकदवान तगडे उमेदवार जे आहेत ते उभ्या राहण्याची प्रक्रिया जी आहे ती आमची सुरू झालेली आहे. इतर सगळ्या मतदारसंघ असं सुरू झाले आहे पण 3 दिवसामध्ये 8 मतदारसंघ ते मी आपल्याला सांगतो कुठल्या मतदारसंघात आमची तयारी सुरू पण झालेली आहे. एक तर पहिला म्हणजे त्या ठिकाणी बीड मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ. त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचा जो ओबीसीचा वारसा जो आहे तो खऱ्या अर्थानं ज्यांनी ह्या ओबीसीच्या ह्या लढ्यामध्ये चालवला असे मराठवाड्याचे बोलंद तोफ प्राध्यापक टी पी मुंडे सर यांनी बीडची लोकसभा लढवावी अशा प्रकारचा विचार जो आहे तो आमच्या ह्या ओबीसींच्या कार्यकर्त्यामध्ये बीड जिल्ह्यासोबत सुद्धा फार मोठी मागणी जी आहे की आता टी पी मुंडे सरांना त्या ठिकाणी ही लोकसभा ओबीसींच्या वतीने जी आहे पक्षाच्या वतीनं लढवण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी जोर धरू लागलेली आहे. आणि आमच्या पक्षाचं रितसर त्यावेळी जागा वाटत किंवा तिकीट त्यावेळी हा विषय फायनल होईल पण आता तरी टी पी मुंडे सरांची उमेदवारी जी आहे ती देण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे आणि मुंडे सरांचा खूप मुंडे सरांना खूप मोठा वाढता पाठिंबा त्या मतदारसंघात मिळत आहे.
कारण शेवटी पार्लमेंटमध्ये जो आहे ओबीसीचा आवाज बुलंद झाला पाहिजे, आणि त्यामुळे खऱ्या तर ओबीसीचा आवाज जर बुलंद व्हायचा असेल तर तिथला काय भावना अशी झाली की आता टीपी मुंडे सरशिवाय पर्याय आलेला नाही. त्या ठिकाणी दुसरा मतदारसंघ नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, माढा, सांगली, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा आमचे उमेदवार जे आहेत त्यांची तयारी जी आहे ती तयारी सुरू झालेली आहे. सांगलीमध्ये मी स्वतः निवडणूक लढवावी अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली आहे. त्या बाबतीत मी स्वतः सांगलीला जाईन, कारण की बैठक घेईन आणि त्यानंतर जो आहे तो पुढचा निर्णय जो आहे तो पुढचा निर्णय आम्ही घेऊ. यवतमाळमध्ये सुद्धा पंजाबी समाज एक मोठा कार्यकर्ता आमचा जो आहे तो त्या ठिकाणी तयारी करत आहे. काही माळी समाजाचे कार्यकर्ते आहे, काही धनगर समाजाचे कार्यकर्ते आहेत. अशा प्रकारे सगळ्या समाज घटकांना जो आहे ती संधी जी आहे ती या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. जवळपास सगळ्या मतदारसंघात 48 मतदारसंघात जे आहे ते आमचे उमेदवार जे आहे ते पूर्ण ताकदीनं यावेळी ओबीसीचा लढा जो आहे तो लढा या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाहीत. या राजकीय लढ्यातून आम्ही नक्कीच आमची आरक्षणाची लढाई सुद्धा जी आहे ती सुद्धा लढण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली दिसेल. माझी आपल्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि भटके मुक्त कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे समाज बांधवांना की आपण आता कुणाची तमा न बाळगता या ठिकाणी आता ह्या आपल्या हक्काचं जे हक्काचा आपला पक्ष येत आहे ह्याच्या मागे आपण ठामपणे आपण उभा राहा आणि त्या ठिकाणी आपले उमेदवार जे आहे म्हणजे आपलंच मतदान, आपलाच उमेदवार आणि आपली सत्ता हे जे समीकरण जे आहे ते घेऊन आपण या ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये आपण उतरायचं आहे. सगळ्यांना माझ्या पुन्हा एकदा सगळ्या ओबीसी बांधवांना माझी विनंती राहील की आता संयम थोडासा संयम आपण हे करावा, कारण आपल्या आरक्षणाचा हे झालेलंच आहे, आरक्षणावरती हल्लाबोल झालेलाच आहे, न्यायालयीन लढाई आपली सुरू झालेली आहे. त्यामध्ये सुद्धा आपला विजय जो आहे तो आपला विजय निश्चित होणार आहे. त्यामुळे एकीकडे न्यायालयाची लढाई, आपली रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि त्यामुळे राजकीय लढाई सुद्धा आपली सुरू केलेली आहे. त्यामुळं आरक्षणासाठी आता तिन्ही पातळीवरती आमची लढाई सुरू झालेली आहे. आणि हे बघा, आज परिस्थिती अशी आहे की त्या ते सगळे प्रस्तावित पक्ष आहेत, प्रस्तावित पक्षांचे प्रस्तावित उमेदवार सुद्धा प्रस्तावित तयार आहेत त्यांचे. आता त्याच्यामध्ये त्या प्रस्तावित पक्षांच्या मध्ये आता साधारणतः आम्ही काय त्यांच्यासोबत जाईन असा विचार करत नाही, पण समविचारी पक्ष म्हणजे आता आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे, म्हणजे मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, दलित म्हणजे मुस्लिम ओबीसी असतील, हे दलित आणि मुस्लिमांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या दृष्टीतून पुढे जे काही घडामोडी घडतील त्या घडामोडी आपल्याकडे आपण हे तुर्तास्तरीय आमची स्वतःच निवडणूक जी आहे सगळे मतदार हे जे आहे स्वतःच्या ताकदीवरती निवडणूक लढवण्याची तयारी जी आहे ती आमची आम्ही सुरू ठेवलेली आहे. हे बघा कसं आहे की आता तीनदा मराठा आरक्षणाचा गुलाल उडून झालेला आहे, आता परत आणि आंदोलन सुरू होत आहे, म्हणजे आता चौथ्यांदा गुलाल जो आहे तो पण आता आपल्याला पाहायला मिळेल. कारण पुन्हा एकदा रात्री बेराती जीआर निघेल किंवा असं काहीतरी काय ओबीसीच्या आरक्षण लचके तोडायचा कार्यक्रम जो आहे तो पुन्हा होणार आहे आणि पुन्हा तोच बँड बाजा, तोच डीजे, तोच गुलाल जो आहे तो उधळणार आहे. त्यानंतर कायदा पारित होणार आहे तो पण अजून एक गुलाल त्या ठिकाणी उधळण्यात येणार आहे. त्यामुळे हे सगळं आता सुरूच राहणार आहे, पण हे सगळं सुरू असलं तरी आम्ही मात्र जे आहे आमच्या या ओबीसीच्या हक्काचं जे आरक्षणाचं हे जे संरक्षण जे आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या परिस्थितीत कुणबी दाखले घेऊन हे जे घुसण्याचा प्रकार जो सुरू आहे तो आम्हाला मुळीच मान्य नाही. आणि या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी आणि भटके विभक्त हा जो प्रकार जो सुरू आहे महाराष्ट्र शासनाकडून त्याला योग्य रीतीनं उत्तर जे आहे ते येणाऱ्या 24 ह्या निवडणुकीत नक्कीच देणार आहेत. अजूनही वेळ गेलेला नाही, महाराष्ट्र शासनानं अजूनही सावध व्हावं, कारण ओबीसी हा प्रत्येक मतदारसंघात 60%पेक्षा जास्त आहे आणि म्हणून त्यांच्याशी पंगा घेण्याची हिंमत जी आहे ती सरकारने करू नये. सरकारला माझी अजून विनंती आहे की हे सगळं ताबडतोब हे कुणबी दाखलं देणं थांबवावं. तुमचं जे काय हा जो बिल पास करायचा आहे, कायदा पास करून तुम्ही जो टिकणारा आरक्षण जो द्यायचा आहे ते देण्यासाठी आमचा काही विरोध नाहीये. फक्त एवढंच की ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे कुठल्या पण धक्का लागता कामा नये. एक
प्रत्येक राजकीय पक्षांची ओबीसी जी सेल आहे तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? म्हणजे ते प्रत्येकाला त्यांना भाजपचा ओबीसी आहे, राष्ट्रवादीचा ओबीसी आहे, काँग्रेसचा ओबीसी आहे, हे पहा ह्या सगळ्या प्रस्तावित पक्षांचे सगळे सेल आहेत, त्याच्यामध्ये ओबीसीचा पण सेल तयार केलेला आहे. आता ह्या ओबीसी सेलच्या ह्या कार्यकर्त्यांना काय काम असतं माहितीये? सतरंजा उचलणे, खुर्च्या लावणे, ते झेंडे लावणे, बॅनर लावणे, ह्याच्यापेक्षा दुसरं काही काम जे आहे त्या सेलच्या कार्यकर्त्यांना नसतंय. त्यांना माहीत पण नसतं की त्यांचा उपयोग जो आहे, त्यांचा वापर हा फक्त त्यांच्या निवडणुकीसाठी प्रस्थापितांची सत्ता त्यांच्या हातात येण्यासाठी त्यांचा वापर सुरू आहे, त्यांना माहीत नाही. मी यापूर्वीच आवाहन केलं आहे, आजही आवाहन करतो सगळ्या या पक्षाच्या ओबीसी सेलच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना, ताबडतोब आपण या सगळ्या सेलचे राजीनामे द्यावेत आणि ताबडतोब ह्या ओबीसीच्या न्याय हक्काच्या लढ्यामध्ये आपण सामील व्हावं असं आवाहन मी त्यांना करत आहे. हे बघा, असं आहे की आम्ही हा जो पक्ष जो आम्ही स्थापन करीत आहोत, हा पक्ष स्थापन करीत असताना आम्ही साराचा सगळ्या विषयात आम्ही चर्चा केलेली आहे. छगन भुजबळ साहेब एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि अशा वेळी ते त्या सरकारचे मंत्री आहेत, ते सरकारमध्ये राहून ओबीसींची बाजू जी आहे ते लावून धरत आहेत, ओबीसीसाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळं आमची कुणाचीही भावना नाही की आता त्यांनी बाहेर पडावं या सगळ्या सरकारच्या हेतून, कारण जर ते बाहेर पडले तर आमचा लढा जो आहे तो या सरकारने कोण लढणार? म्हणून ते आता सध्या त्यांनी आताच राहून ओबीसीचं आरक्षणाचं समावेशन करावं, आणि जर का त्यांना बाहेर पडण्याची पाळी आलीच तर त्यावेळी मात्र ते या पक्षाचे जे आहे ते पक्षाचे नेते असतील. हे आम्ही याच वेळी आम्ही पूर्वी झालेलं आहे, पक्ष स्थापन केल्यावर आम्ही जाऊन त्यांचा आशीर्वाद पण घेऊन आलेलो आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या पक्षाला माझा विरोध नाही, अशा प्रकारची भूमिका जी आहे त्यांनी यापूर्वी घेतलेली आहे. या सगळ्यात आता जर आपण पाहिलं तर तुम्ही पक्ष स्थापन करता ते, पण प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी अनेक पक्ष स्थापन होतात, तर आता तुम्ही जसं म्हणता ते दलित आणि मुसलमानांना घेऊन आम्ही काम करू, या संदर्भात तुम्ही वंचितची काय डील करणार का? प्रकाश आंबेडकरांची काही बोलणार आहे? हे पहा, प्रकाश आंबेडकर साहेबांशी आमचे जवळपास 3 मेळावे जे आहेत ते आम्ही एका व्यासपीठावर आम्ही काढलेले आहेत. त्यावेळी त्यांनी तीच भूमिका घेतली आणि आम्ही सुद्धा तीच भूमिका घेतली की आरक्षणवाद्यांना मतदान केलं गेलं पाहिजे. त्या भूमिकेशी आम्ही एकरूप आहोत आणि तेही सुद्धा एकरूप आहेत. त्यामुळं या पुढच्या निवडणुका ज्या आहेत, दलित आणि ओबीसी आणि भटकेमुक्त जे आहे आणि मुस्लिम जे आहे ते एकत्रितपणे लढताना आपल्याला दिसतील, आणि त्यामुळे एक मोठा बदल जो आहे ते हे सगळे जर घटक एकत्र केले जवळपास 80% आसपास जे आहे ती ही वोटबँक होत आहे, आणि 80% मतदार जे आहे एखाद्या पक्षाच्या मागे राहिले तर त्या पक्षाला विजयापासून कोणीच रोखू शकत नाही आहे. आणि आता जे काय होईल ते आपल्या समोरच आहे, एकदा आमच्या मेळावे झालेले आहेत, अजून काही मेळावे होणार सुद्धा आहेत, आणि त्यातून हे ध्रुवीकरण जे आहे ते नक्कीच पॉझिटिव्ह दिशा झालेलं आपल्याला दिसेल. या ठिकाणी भटक्या मुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड जे आहेत, त्या ठिकाणी ओबीसीतील काही घटकावरती जशी घुसखोरी चालू आहे त्याच्याविषयी आपल्याला बोलतील. आमचे नेते प्रकाश अण्णा आणि पत्रकार मित्र, खरं तर महाराष्ट्र हा कधी पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जात होता, परंतु आता जातीचा महाराष्ट्र म्हणून ओळखण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली आहे. हे दुःखाची बाब एवढ्यासाठी आहे की कधी काळी शिवाजी महाराजांनी असा आदेश काढला होता सैन्याला की तुम्ही शेतकऱ्याच्या शेतावरचा एक धाट सुद्धा उपडू नका, कुठल्या गवताला किंवा त्यांच्या पिकाला हानी होईल असं कृत्य करू नका, शेतकऱ्याला सांभाळा, अशा म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आज महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित मराठा आणि मराठा जो क्षत्रिय आहे, जो राज्यकर्ता आहे, तो शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथल्या मावळ्यांना संपवण्यासाठी किंवा मावळ्यांचं आरक्षण हिसकावून घेण्यासाठी जी महाराष्ट्रात प्रयत्न या मराठा समाजाकडून होत आहे ती अत्यंत निंदनीय आहे. कारण भटके विमुक्त आणि ओबीसी हे शूद्र आणि अतिशूद्र आहेत. शूद्र आणि अतिशूद्र हे गावगाड्यामध्ये आलुतेदार बलुतेदार आहेत,
किंवा गावगाड्यामध्ये सर्वात बाहेरचा खालचा वर्ग मानला जातो. मग या वर्गामध्ये जी घुसखोरी आज चालू आहे आमच्या भटक्या विमुक्तामध्ये, रजपूत लोक रजपूत भामटा या नावाखाली सर्टिफिकेट काढत आहेत, त्यांचे पैसेवाले माणसं आहेत, 10-10, 15-15 लाख रुपये घुसखोरी देऊन त्यांचे सर्टिफिकेट काढून आमच्या सवलती लाटत आहेत. उस्मानाबादला, तुळजापूरला देवीच्या नावानं भोपी मराठा हा भोपी म्हणून सर्टिफिकेट काढून तो भटक्या विमुक्तांच्या सवलती लाटत आहे. अशा अनेक घटना आहेत की जे ओबीसीमध्ये आता मराठा कुणबी आणि कुणबी, खरं तर कोर्टानी ह्याला न्याय दिलाय की ते म्हणाले की कुणबी हे व्यवसाय आहे, ती जात नाहीये. मग तो ब्राह्मण बी कुणबी असू शकतो, मारवाडी बी कुणबी असू शकतो, मग मराठा ही कुणबी म्हणून त्यांनी ओबीसीमध्ये घुसखोरी करणं हे सर्वात वाईट आहे. आणि या निमित्तानं पुरोगामी महाराष्ट्र जर खरा ठेवायचा असेल तर महाराष्ट्रांनी पहिल्यांदा भटक्या विमुक्त जे भुरभुर पोचाम आहे, अंगातलं रक्त काढून आसूड मारते, पारडी आहेत, कैकाडी आहेत, डक्कलवार आहेत, मसनजुगी आहेत, नंदीबैलवाले आहेत, माकडवाले आहेत, सापवाले, गारुडी, हे लोक आज सुद्धा गावगड्याच्या बाहेर भीक मागतात. मग या लोकांचा कधी न्याय देणार? का त्यांच्या सवलती घुसखोरी करणारे लोक कायमचं डल्ला मारत राहणार आणि महाराष्ट्र आम्हाला कायमचं पालामध्ये ठेवणार? हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं भटक्या विमुक्तांचा आणि ओबीसीचा प्रश्न हा स्वतंत्र आहे. खरं तर हे शिवाजी महाराजांच्या काळात मावळे म्हणून नंदीबैलवाला शॅडीचं काम करत होता. कर पल्लवीच्या नावाने वासुदेव टोपी घालून किंवा गोंधळी कर पल्लवी करून गोंधळ घालून शॅडीचं काम करायचे, शिवाजी महाराजाला माहिती पुरवायचे, म्हणून ते मावळे आहेत. आता या मावळ्यावरती हे डोमकावळे येऊन आमची कशाला हत्या करत आहेत, आमचा कशाला घास हिसकावून घेत आहेत, हा प्रश्न सामाजिक आहे. म्हणून मी म्हणतो जरंगे पाटलांनी काय मागायचं मागावं, मराठी कुठली गरिबी वाईट आहे, ब्राह्मणाची बी गरिबी नको आहे, मारवाडीची गरिबी नको आहे, त्या सर्वांना न्याय मिळावा. पण 50% सवलत येत ना त्याच्यामध्ये घ्या. इकॉनॉमिकच्या नावाने आर्थिक निकषाच्या नावावर आहेत त्या घ्या, पण ओबीसी मध्ये आलं अण्णा तर मराठ्याचं कायमचं वाटूळ होणार आहे कुणबी म्हणून, कारण त्यांना इकॉनॉमिकचं पण ईडब्ल्यूएसचं पण त्यांना सवलत मिळणार नाही आणि पुन्हा नंतर त्या 40% बी हात धुवावा लागणार. म्हणजे 400 जातीमध्ये पुन्हा मराठा हा निम्म्यापेक्षा जास्त संख्या असलेला आला तर सर्व कोंडून मरण्याची व्यवस्था होणार आहे. भटक्या विमुक्तांचं तर पार नासच होणार आहे, त्यांना तर हातालाच काही येणार नाही, ती कायमचे पालत राहणार आहेत. आणि जाती व्यवस्था हे कुणी चालू ठेवली? हे वरच्या गडीवरच्या पाटील देशमुखांनीच चालू ठेवली आहे ना गावामध्ये. जातीवाद आम्ही पसरवतो असं जर आज आमच्यावरती लांछन लागत आहे, जातीवाद आम्ही पसरत नाही, जातीवादाच्या लोकांनी खालच्या लोकांनी गुलाम म्हणून राबावं आणि पाटील देशमुखांनी, कारण मिशी जरी खाली केली किंवा वरी केली तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षा आहेत गावगाड्यामध्ये. मराठा जे पाटील देशमुख आहेत गडीवरचे, जे सरदार म्हणून त्या काळात होते, ते लोक त्यांच्या वाड्याच्या समोरून जायला आम्हाला ओबीसीच्या लोकांना मनाई होती. मग तुम्ही आणि आता आम्ही एक कसं काय होऊ शकतो कुणब्याच्या नावाखाली? हा वैचारिक प्रश्न आहे. मी तर म्हणेन या निमित्तानं मराठा समाजातल्या विचारवंतांनी वगैरे ह्याच्यावर अभ्यास करावा, जरंगे पाटलाला समजावून सांगावं की तू भविष्यामध्ये मराठा समाजाचं फार मोठं वाटोळ करण्याचं कटकारस्थान कुणी करू नये, कारण ओबीसी हा शूद्र आहे आणि मराठा हा क्षत्रिय आहे. आपली वर्णव्यवस्था अशी आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि पुन्हा अतिशूद्र. अतिशूद्र हे अस्पृश्य झाले आणि शूद्र हे आलुतेदार बलुतेदार माळी साळी कोळी कुणबी धनगर हाटकर बंडगर हे सर्व शूद्र आहेत. मग या सर्वांच्या ताटामध्ये एकदम क्षेत्रीय येऊन कसा काय घुसणार हा सामाजिक प्रश्न आहे. म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला या निमित्तानं विनंती आहे की खरं तर आम्ही आता अण्णा म्हटल्याप्रमाणे की ओबीसीच्या या पक्षाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित मराठा घरंदार लोक आहेत ह्यांना एकदा घरी बसवायचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत, कारण यांना खूप धनदांडगे आणि जातदांडगे हे आमचा घास खात आहेत. आता यांना एकच शिक्षा की सर्व ओबीसी भटक्या विमुक्तांनी दलितांनी मुस्लिम लोकांनी अल्पसंख्याकांनी आम्ही सर्व एकत्र येऊन हा नवा प्रयोग नवी क्रांती आहे
महाराष्ट्रातली. जर या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही किमान 8 ते 10 खासदारकीचे जागा तर पाडू, नाही तर तिथून निवडून तर येऊ, अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आणि म्हणून भटक्या विमुक्तांचं आणि ओबीसीचं आरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.